Let's talk about schizophrenia with leading psychiatrist. नमस्कार, मी डॉक्टर श्रुतिका कोतकुंडे, मनोविकार तज्ञ, चिपळूण. आज मी आपल्याशी स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराबद्दल थोडंसं बोलणार आहे. 24 मे हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिन म्हणून साजरा केला जातो. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजाराबद्दल खूप एक गूढ किंवा गैरसमज असल्यामुळे माणसं पुढे येत नाहीत, त्याचा योग्य उपचार घेत नाहीत आणि या विषयाबद्दल खूप संकोच आहे. हा संकोच नाहीसा व्हावा आणि रुग्णांना योग्य प्रकारचे उपचार मिळावे आणि रुग्णांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिन साजरा केला जातो. जसे आपल्याला विविध शारीरिक आजार होऊ शकतात, कधी सौम्य तर कधी तीव्र, तसे मानसिक आजारांमध्ये खूप विविध प्रकार आहेत. तर स्किझोफ्रेनिया हा तीव्र मानसिक आजारांमध्ये मोडतो. तीव्र का? तर त्याची जी काही लक्षणं आहेत ती थोडीशी तीव्र असतील, जसे भास होणे किंवा वैचारिक गोंधळ होणे किंवा भ्रम होणे किंवा भावनिक क्लेश होणे, काही वागणुकीमध्ये किंवा वर्तणुकीमध्ये खूप विचित्र वागणे. तर जेव्हा ह्या विविध प्रकारचे औषधं आणि उपचार उपलब्ध नव्हते तेव्हा हे भूतप्रेत, भानामती अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या आणि रुग्णाला योग्य मदत मिळायची नाही. तर आणि म्हणून एखादा पेशंट रुग्ण जेव्हा स्वतःशी पुटपुटत असेल किंवा हातवारे करत असेल किंवा उगाच येरझारा घालत असेल तर त्याच्याबद्दल एक गूढ किंवा भीतीचं वातावरण होतं. आणि स्किझोफ्रेनियामध्ये बऱ्याचदा अशा प्रकारच्या भास किंवा भ्रम पेशंट अनुभवत असतो आणि त्यामुळेच त्याचं वागणं खूप विचित्र वाटू शकतो बाहेरच्यांना. तसं बघायला गेलं तर ह्याचं प्रमाण 100 to 1% म्हणजे तीव्र मानसिक आजार 100 माणसं जर घेतली सर्वसाधारण तर त्याच्यात 1% व्यक्तींना तीव्र मानसिक आजार असू शकतो. म्हणजे जागतिक पातळीवर जर बघितलं तर 2 कोटी लोकांना स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार असण्याची शक्यता आहे किंवा आहे. परंतु मग ह्याच्याबद्दल उपचार का उपलब्ध नाहीयेत किंवा का घेतले जात नाहीयेत? तर जसं मी आधी म्हटलं की हा संकोच जो आहे किंवा गैरसमज आहे त्याच्यामुळे रुग्ण म्हणा त्याचे कुटुंबीय म्हणा पुढे येत नाहीत आणि काही ना अंधश्रद्धा किंवा गंडे दोरे व्रतवैकल्य उपास तपास हेच करत बसतात. पण गेल्या 50 वर्षात मानसिक आरोग्य क्षेत्रात खूप प्रगती झालेली आहे आणि स्किझोफ्रेनिया जर आपण लवकर ओळखला तर त्याच्यावर चांगल्या प्रतीचे औषधं उपलब्ध आहेत आणि ती जर व्यवस्थित आपण उपचार केली तर व्यक्ती एक सर्वसाधारण आयुष्य जगू शकतो आणि नोकरी धंदा त्याचं शिक्षण करू शकतो. पण तर यासाठी माहिती वाढली पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे आणि लोकांनी ह्याच्याबद्दल माहिती स्वतः करून घेतली पाहिजे आणि इतरांना दिली पाहिजे. उपचारांबद्दल पण खूप गैरसमज याच्याबद्दल केले जातात की रुग्ण बरा होत नाही किंवा थोडेच दिवस औषधं घेतली जातात, लोकांना वाटतं की त्याची सवय होईल. तर असं नसतं. जर योग्य प्रकारे पहिला काही टप्प्यांमध्ये व्यवस्थित उपचार केले तर बऱ्याचदा खूप कमी गोळ्यांवर पेशंट खूप काही वर्ष एक कार्यक्षम आयुष्य जगू शकतो. आता कारणांमध्ये लक्षात घ्यायचं झालं तर आपल्या मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात त्याच्यामुळे जिथे आपले विचार आहेत, भावना आहेत, वर्तन आहे याच्यामध्ये जे बिघाड रासायनिक बिघाड झाल्यामुळे त्या व्यक्तीचं वर्तणूक काही विचित्र होऊ शकते. आणि जी औषधं असतात स्किझोफ्रेनियावरची तर हे जे रासायनिक बदल आहेत त्याला पूर्ववत करण्याचे किंवा समतोल साधण्याचं काम करतात. प्रसंगी जे कधी पेशंट खूपच हिंसक असेल किंवा गोंधळलेला असेल तर त्याला ऍडमिशनची गरज पडते आणि खूपच क्वचित वेळी त्यांना इंजेक्शन किंवा शॉक ट्रीटमेंटची गरज पडू शकते. पण 99% पेशंट व्यवस्थित औषधांनी, गोळ्यांनी आणि समुपदेशनाने पूर्णपणे बरे होतात. पण बरे झाले तरी त्यांना काही वर्ष औषधं थोड्याफार प्रमाणात चालू ठेवावीच लागतात. त्यामुळे आपल्या आपल्या डॉक्टरांशी संपर्क करून योग्य ते उपचार चालू ठेवणं, तसंच त्याला समाजामध्ये मिसळण्यासाठी छोटे मोठे काम करायला प्रोत्साहित करणं, छंद जोपासायला प्रोत्साहित करणं, कुटुंबियांशी बोलून त्यांचे गैरसमज दूर करणं हा पण महत्वाचा समुपदेशनाचा भाग उपचारामध्ये महत्वाचा ठरतो. तर ह्या प्रकारे आपण औषधोपचार आणि समुपदेशन जर केलं तर व्यक्ती एक सुंदर आयुष्य जगू शकतो. आणि याबद्दल अजून माहिती करून आपण आपापल्या संपर्कातल्या लोकांमध्ये जनजागृती करावी आणि माझ्याकडून आपल्या सर्वांना
मानसिक आरोग्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.